महायुतीच्या जागा वाटपाबाबत महत्वाची माहिती. शिंदे आणि अजित पवार दोन्ही पक्षांना फक्त एक आकडी जागा मिळण्याची शक्यता. अमित शहांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. 9 तारखेला पुन्हा महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकरांसोबत होणार बैठक. जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार. आठ मार्चला महायुतीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये तर 9 मार्चला महाविकास आघाडीची पुन्हा बैठक. 2 दिवसात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचं सुद्धा जागावाटप जाहीर होणार. महाविकास आघाडीच्या बैठकी अगोदर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी जाताना थोरातांनी घेतली भेट. महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते बैठकीमध्ये वंचितशी करणार चर्चा. वंचितशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, संजय राऊत यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निहाय बैठक. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित. काँग्रेसकडून राज्यातल्या 19 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू. मुंबई वगळता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा काँग्रेसकडून आढावा. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मोदींना भेटले याचा पीएमओनं खुलासा करावा, संजय राऊतांची मागणी. तर केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवावं, राऊतांचा हल्ला बोल. मोदी शहा महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करतात, खासदार संजय राऊतांची महाराष्ट्र दौऱ्यावर टीका. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर 8 मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. विनोद पाटील यांच्याकडून कॅव्हिट दाखल. बँक कर्मचाऱ्यांकडून 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी. इंडियन बँक असोसिएशन आणि 9 कर्मचारी संघटनांची 8 मार्चला बैठक. सेमीफायनलमध्ये मध्य प्रदेशचा पराभव करत विदर्भाची रणजी क्रिकेटच्या अंतिम फेरीत धडक. रविवारी 10 मार्चला वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध रंगणार अंतिम सामना. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्सअपद्वारे जीवे मारण्याची धमकी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती. पोलिसात गुन्हा दाखल. वाशिमच्या कामरगावमध्ये पोषण आहारातील चटणी निकृष्ट असल्याचा आरोप. गर्भवती महिला बालक यांना वाटप केलं जाणारं खाद्यसाहित्य निकृष्ट असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. अमरावतीतल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या पांढरी खानमपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारावरून 2 गट आमनेसामने. बौद्ध समाजाचा गाव सोडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना लोकसभेच्या मैदानात. विदर्भातील सर्व 10 लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार. जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवण्याचा विदर्भवादी संघटनांच्या बैठकीत निर्णय. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे राज्यातील 42,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 2रा दिवस. कोराडी विद्युत केंद्रातील कर्मचारी संपात सहभागी. वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता. नागपूरमधल्या फॉरेस्ट रेंजर अधिकाऱ्यांचा 11 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा. वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांचाही बंदला पाठिंबा. नागपूरमध्ये मनपा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मनसे शाखाध्यक्ष सुबोध गडपायले विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यात दुचाकी रोहित्रावर धडकल्यानं झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. भरधाव वेगात असल्यानं गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात. यानंतर बातम्या मराठवाड्यातून. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बीडमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेकडून ठेवीदारांना टोकन देऊन 3 लाखांपर्यंतची रक्कम द्यायला सुरुवात. गेल्या 20 वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्यामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील सरोडी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल. विनापरवाना रॅली काढून धोकादायक पद्धतीनं जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर होणार शासन आपल्या दारी कार्यक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित. परभणीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला फासलं काळं. मराठा समाजातल्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी. शहापूरमध्ये 5 कोटी रुपयांच्या रस्त्यांचा शुभारंभाच्या अनुषंगानं लावले होते बॅनर. 4 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदार संतोष बांगर यांनी घेतली कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट. परभणीमध्ये 12वीच्या परीक्षा अगोदर बायोलॉजीचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याची चर्चा. संबंधित विषयात काही तथ्य नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांचं वक्तव्य.
छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी, जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन। यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। शाहू महाराज हे अभ्यासू नेते, ते कोल्हापूरला एक वेगळी दिशा देतील, संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य। तर शाहू महाराज निवडणूक लढणार म्हटल्यावर माझा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार, संभाजीराजे छत्रपती यांचं विधान। साताऱ्यामध्ये इंडिया आघाडीची बैठक, बैठकीत सातारा आणि माढा मतदारसंघाची चर्चा। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील बैठकीला उपस्थित। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या बैठकीत शिंदेंना उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती। सोलापूरमधल्या मंगळवेढा दुष्काळी गाव भेट दौऱ्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंसमोर पाटखळ ग्रामस्थांचा संताप। मराठा आंदोलक आणि दुष्काळग्रस्त आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना सभा घेण्यापासून रोखलं। मला अडवणारे भाजपा आमदारांचे पाहुणे होते, आमदार प्रणिती शिंदेंचा आमदार समाधान अवताडे यांच्यावर आरोप। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा। पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं भूमिपूजन, या कामासाठी 910.18 कोटी रुपयांचा खर्च। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा दर, सांगलीतल्या हळद बाजाराच्या इतिहासातील सर्वोच्च दर। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातला मास्टरमाइंड संदीप धुणेच्या प्रेयसीची कसून चौकशी, सोनम पंडितचा ड्रग्ज प्रकरणात सहभागाचा संशय। पुण्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची उडी, ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींच्या मालमत्तेची ईडीनं माहिती मागवल्याची पुणे पोलिसांना माहिती। पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश, 48 तासांनी बिबट्या पिंजऱ्यात कैद। यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाशिकमध्ये करणार रोड शो, 14 मार्चला भारत जोडो न्याययात्रा नाशिकमध्ये। अमित शहांच्या मुलाला क्रिकेट खेळता येत नाही, मग तरीही त्यांचा मुलगा क्रिकेट बोर्डावर कसा, अमित शहांच्या घराणेशाहीवरील आरोपांवर नाना पटोलेंचा हल्लाबोल। त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या व्हीआयपी पासबाबत ट्रस्टचा निर्णय, 200 रुपयात व्हीआयपी पास ऑनलाईन उपलब्ध होणार। जामखेडमधल्या रत्नदीप शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारणी करत असल्याचा आरोप। नाशिकच्या निफाडमधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 27 गोवंश जनावरांची सुटका, बजरंग दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांची कारवाई। आणि यानंतरच्या बातम्या कोकणातून। रायगडमधल्या सकल मराठा समाजाचं शासनाला निवेदन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करा, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना व्हॉट्सअपद्वारे जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून धमकी आल्याची प्राथमिक माहिती। कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती, नगरविकासच्या अधिकारांना कात्री, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1,635 गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला। सिंधुदुर्गच्या आंबोलीतल्या 27 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त, महसूल आणि वनविभागाची संयुक्त कारवाई। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला तारकर्लीचा समुद्रकिनारा रेड झोन होणार, शासनाच्या निर्णयाला ग्रामस्थांचा विरोध। आणि यानंतरच्या बातम्या मुंबईतून। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली अमित शहांची भेट, बेस्ट ऑफ आशा या पुस्तकाचं अमित शहांच्या हस्ते प्रकाशन। मुंबई ठाणे भिवंडीतल्या 15% पाणी कपात आजपासून मागे, पिसे जल उदंचन केंद्रातील 3 ट्रान्सफॉर्मर्स आणि 20 पंप पुन्हा पूर्ण क्षमतेनं कार्यरत। बेस्टच्या ताफ्यात आणखी 250 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार, नव्या कंत्राटदाराशी प्रशासनाचा करार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।